नमस्कार, मी सोनाली। आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। मुंबई विद्यापीठ पुन्हा एकदा सापडले वादाच्या भोवरात। विद्यापीठातील लॉच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा फी मध्ये वाढ केल्याने विद्यार्थ्यांनी छेडले भीक मागा आंदोलन। रोहिंग्या समाजाच्या मदतीसाठी रेड क्रेसेंट सोसायटी ऑफ इंडिया आणि हेल्थ केअर फाउंडेशनचा पुढाकार। तब्बल 200 टन अन्न पुरवठा रोहिंग्यासाठी पाठवला बांगलादेशात। चेंबूरमधील पोस्टल कॉलनीच्या रस्त्याचे नूतनीकरण सुरू। वॉर्ड क्रमांक 152 भाजपा नगरसेविका आशाताई मराठे यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन। महाराष्ट्रातील सर्वात मोठा तूर घोटाळा वाशिम मधील अनसिंग येथे उघड। घोटाळ्यातील आरोपीवर कारवाई करण्यात यावी या मागणीकरिता हरीश सरडे यांचे आम आंदोलन सुरू। आणि बंद पडलेले नवी मुंबई विमानतळाचे काम पुन्हा होणार सुरू। सिडको भवनात झालेल्या प्रकल्पग्रस्त लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला निर्णय। मुंबई विद्यापीठामध्ये सध्या सुरू असलेल्या गोंधळामुळे मुंबई विद्यापीठ सध्या चांगलेच चर्चेत आहे। विद्यापीठातील लॉच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या फीमध्ये वाढ केल्याने विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी वाढीव फी जमा करण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानात भीक मागो आंदोलन सुरू केले। मागील काही दिवसांपासून मुंबई विद्यापीठात चाललेल्या गोंधळामुळे मुंबई विद्यापीठ चांगलेच चर्चेत आहे। कधी विद्यापीठाच्या कुलगुरूंमुळे तर कधी विद्यार्थ्यांच्या हरवलेल्या उत्तरपत्रिकांमुळे। पण आता एका वेगळ्याच कारणामुळे मुंबई विद्यापीठ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले। मुंबई विद्यापीठातील लॉच्या विद्यार्थ्यांची परीक्षेची फी ही चक्क 450 वरून 1050 एवढी केली आहे। विद्यापीठाने अचानक केलेल्या फी वाढीमुळे विद्यार्थ्यांनी मुंबईच्या आझाद मैदानात भीक मांगो आंदोलन सुरू केले। या भीक मांगो आंदोलनातून वाढीव फीचे पैसे जमा करणार असल्याचं विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले। आमची समस्या अशी आहे की 17, 2, 4 आणि 6 फी वाढीमध्ये भरमसाठ वाढ केलेली आहे। म्हणजे जी मागच्या वेळेस 450 फी होती ती ह्यावेळेस 1050 इतकी वाढवण्यात आलेली आहे। आणि जे लॉ स्टुडंट आहेत ते सर्व गरीब मागासवर्गीय कुटुंबातून येतात, त्यामुळे इतकी फी भरणे कुणालाच परवडत नाही। त्यामुळे आम्ही या ठिकाणी एक भीक मागो आंदोलन आयोजित केलेलं आहे। आम्ही सर्व लॉचे विद्यार्थी आहोत। आम्ही लॉच्या विद्यार्थ्यांतर्फे भीक मागो आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे। त्या आंदोलनाचा उद्देश हा आहे की जी वाढीव फी आहे ते आम्ही या भिकेच्या पैशातून गोळा करणार आहोत। विद्यार्थ्यांनी वारंवार विद्यापीठाला तसेच कुलगुरूंना या संदर्भात पत्रव्यवहार केले, मात्र तरीही विद्यार्थ्यांच्या फीमध्ये कपात होत नसल्याने अखेर विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतलाय। आम्ही कुलगुरूंना भेटीसाठी निवेदन दिलेलं आहे, पण कुलगुरू उपलब्ध नसल्यामुळे रजिस्ट्रार वगैरे त्या किंवा तत्संबंधी कोणत्याही अधिकाऱ्यांची जर आम्हाला भेट मिळाली तरी आम्हाला चालेल। आम्ही पत्रव्यवहारसुद्धा केलेले, आम्ही विद्यापीठांना कुलगुरूंना त्या ठिकाणी वेळोवेळी पत्रसुद्धा दिलेले, पण आमच्या मागणीचा विचार झाला नाही, त्यामुळे आम्हाला या ठिकाणी आंदोलन करावं लागत आहे। मुंबई विद्यापीठाने जर विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाची दखल घेऊन फी वाढ रद्द केली नाही तर यापुढे विद्यार्थी उग्र आंदोलन छेडतील असा इशारा यावेळेस विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला दिलाय। यानंतरसुद्धा जर मुंबई विद्यापीठाने जर फीवाढीमध्ये कपात केली नाही तर यापेक्षासुद्धा आम्ही उग्र स्वरूपाचे आंदोलन या ठिकाणी करणार आहोत। कॅमेरामॅन मसूद अहमदसह कीर्ती पवार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता। राज्यातील फेरीवाल्यांच्या समस्यांवर मात करून त्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र हॉकर्स युनियनने संसदेत पारित झालेल्या स्ट्रीट वेंडर ऍक्ट 2014 अंमलबजावणी करून राज्यातील फेरीवाल्याला संरक्षण देऊन त्यांना लायसन्स द्यावे अशी मागणी केली। याबाबत सरकारने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही युनियनने दिलाय। मुंबई मराठी पत्रकार संघात महाराष्ट्र हॉकर्स युनियनने घेतलेल्या पत्रकार परिषदेत युनियनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रद्युमन वाघमारे यांनी ही मागणी केली। सरकारने लवकरात लवकर टाउन वेंडिंग कमिटी बनवून सर्व फेरीवाल्यांना व्यवसाय करण्याचा परवाना द्यावा। की स्ट्रीट वेंडर ॲक्ट हा 2014 संसदेमध्ये पारित झाल्यानंतर त्याचे रूल्स बनवणं आवश्यक होतं आणि त्याप्रमाणे टाउन वेंडिंग कमिटीची स्थापना करून विनाविलंब या फेरीवाल्यांना जे लायसन्स देण्याचा परवाना देण्याचं जे काही मागणी आहे ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी, शासनाने त्यावर काटेकोरपणे आणि प्रामाणिकपणे काम करावं अशी आमची इच्छा आहे। सरकारने स्ट्रीट वेंडर ऍक्ट 2014 राज्यात अंमलबजावणी केली नसल्यामुळेच एल्फिस्टन सारखी दुर्घटना घडल्याचे खापरही यावेळी त्यांनी सरकारवर फोडले। आता मध्यंतरी ते पूर कोसळल्यानंतर म्हणजे ज्या पद्धतीने ते सगळं झालं चंगराचंगरी आणि ज्या लोकांना आपलं आयुष्य गमावं लागलं त्यानंतर जे काही राजकारण सुरू झालं तर त्यामध्ये आमचा फेरीवाला नाहक भरडला जातोय आणि त्या फेरीवाला भरडण्यामध्ये शासनाचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे। शासनाने जर आत्तापर्यंत ती ही योजना जी फेरीवाला लायसन्स देण्याची योजना
जर आतापर्यंत अंमलात आणली असती तर या सगळ्या प्रकाराची आवश्यकता पण भासली नसती. शहराचे नियोजन करताना फेरीवाला ही त्यातीलच एक घटक असल्याने सरकारने या दोन्ही गोष्टींचं नियोजन करणं आवश्यक असल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणली. या शहराचं नियोजन करताना फेरीवाला सुद्धा हा त्या नियोजनाचा एक घटक आहे याची जाणीव शासन ठेवत नाही आणि त्याची उपाययोजनाही करत नाही. म्हणून ते अशा प्रकारे म्हणजे फेरीवाला वॉकिंग झोनमध्ये गेला की त्या ठिकाणी परत फेरीवाला येतो आणि अनेक ठिकाणी ज्या मोकळ्या जागा आहेत किंवा जे टॉवर उभे राहतात जी लोकसंख्या वाढते त्याच्या प्रमाणामध्ये फेरीवाल्यांची सुद्धा संख्या वाढणारच आहे. तर त्याचं नियोजन हे शहराच्या नियोजनाबरोबरच केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. फेरीवाल्यांच्या हक्काकरिता लढणाऱ्या महाराष्ट्र हॉकर्स युनियनने वेळोवेळी याबाबत सरकारशी पत्रव्यवहार केले. मात्र याबाबत सरकारची भूमिका नियोजन शुद्ध असल्याचा आरोप ऍडव्होकेट प्रद्युमन वाघमारे यांनी करतानाच यापुढे तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही दिलाय. यापूर्वीपासून म्हणजे बरेच दिवस आम्ही या पत्रव्यवहार करतोच आहोत. 2014 पूर्वीपासूनही आम्ही पत्रव्यवहार करत आहोत आणि त्यानंतर सुद्धा शासनाकडून जेवढं पाहिजे आम्हाला तशा प्रकारचं काही सहकार्य आम्हाला मिळून आलेलं नाही. कॅमेरामॅन मसूद अहमदसह प्रमिला राठोड, जनादेश वृत्तवाणी करिता. रोहिंग्या समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवत त्यांच्या मदतीसाठी रेड क्रेसेंट सोसायटी ऑफ इंडिया पुढे सरसावली. RCSI ने तब्बल 200 टन अन्न पुरवठा रोहिंग्या समाजासाठी बांगलादेशमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतलाय. गेले काही दिवसांपासून रोहिंग्या समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात सगळीकडे आंदोलने मोर्चे काढण्यात आले. आता या रोहिंग्या समाजाच्या मदतीसाठी रेड क्रेसेंट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेने पुढाकार घेतलाय. नेहमी गरजूंच्या मदतीसाठी धावून येणाऱ्या या संस्थेने रोहिंग्या समाजातील रोहिंग्यांना तब्बल 200 टन अन्न पुरवठा केलाय. या रोहिंग्या समाजातील लोकांना मदत करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही रेड क्रेसेंट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष अर्शद सिद्दीकी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेला केले. रोहिंग्या के जो रिफ्युजीज है जो बर्मा से बांग्लादेश की तरफ रिफ्युजीज आए हुए हैं उनकी मदद के लिए हमारी सोसाइटी जो है वो उनके रिलीफ के लिए काम कर रही है. यहाँ हम लोगों से अपील करने आए थे कि उनकी मदद के लिए ज़्यादा से ज़्यादा आगे बढ़ें. जो गरीब लोग टेंट में रह रहे हैं उनको खाने का प्रॉब्लम है, मेडिकल प्रॉब्लम्स है, उनके सैनिटेशन का प्रॉब्लम है. तो उसके लिए हम लोगों ने यहाँ पे आज जो प्रेस कॉन्फ्रेंस बुलाई थी कि जनता से अपील करने के लिए कि उनकी मदद के लिए आगे बढ़ें. रेड क्रेसेंट सोसाइटी की टीम वहाँ पर कैंप बना चुकी है और वहाँ पर काम करना चालू कर दिया है और हम लोग जो है अगर नेक्स्ट वीक तक 200 टन फूड स्टेप्स और दूसरे सामान भेजने का काम कर रहे हैं. रेड क्रेसेंट सोसायटी ऑफ इंडिया ने राबवलेल्या या अनोख्या उपक्रमात हेल्थ केअर फाउंडेशनचाही खारीचा वाटा आहे. रोहिंग्या समाजाच्या मदतीकरिता बांगलादेशमध्ये जाऊन त्यांची मदत करण्यासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्याला परवानगी द्यावी अशी विनंती हेल्थ केअर फाउंडेशनच्या संस्थापक शबनम शेख यांनी केली आहे. बेसिकली रोहिंग्या को हेल्प के लिए, मदद के लिए जो अनाज भेजा जा रहा है ये इसलिए थी और ये ऑर्गेनाइज़ किया गया था अर्शद सिद्दीकी साहब की तरफ से. हमने हेल्प केयर होने के बावजूद हमने हेल्प केयर की टीम की तरफ से हमसे जो बन सकता था एक छोटा सा कॉपरेशन इसमें किया है. इंशाल्लाह इनका अगला कंसाइनमेंट जब जाएगा हम उसमें पूरी तरह कोशिश करेंगे सपोर्ट करने की. एंड लेट मी टेल यू वन थिंग, एज आई सेड आई वॉज एक्सपेक्टिंग true reply by Sushma Swaraj to give me a permission personally going ahead to Rohingyas and looking after them exactly what is happening with them. वहाँ पे क्या हो रहा है वो देखने के लिए मैं खुद जाना चाहती थी और मैं बहुत बड़े पैमाने पे मदद लेके जाना चाहती हूँ. RCSI ने आजवर विविध सामाजिक उपक्रम राबवले. यापुढेही RCSI रोहिंग्या समाजासाठी विविध प्रकारे मदत करणार असल्याचं ज्येष्ठ पत्रकार काजिम मेहंदी यांनी सांगितले. इसके आगे जो है हमारा we have tied up with some local NGOs in Bangladesh where we'll have the ground support. On ground support के लिए हमने वहाँ पर कुछ ऑर्गेनाइजेशन के साथ में टाई अप किया है. उनके साथ में मिलकर हम लोग ये डिस्ट्रीब्यूशन करेंगे. सेकेंड फेज में भी इंटेंट टू सेंड डॉक्टर्स, पैरामेडिकल स्टाफ एंड अदर एड ऑल्सो. अदर एड्स के अंदर जो है वो ये हो जाएगा कि वील सेंड सोलार लाइट्स, वील सेंड रबर सैंडल्स, वील सेंड ऑल सॉर्ट ऑफ अदर मटीरियल. कॅमेरा वुमन सुचिता सह कीर्ती पवार, जनादेश वृत्तवाहिनी करिता. घेऊया एक छोटीशी विश्रांती. चेंबूर पोस्टल कॉलनीतील रस्त्याचे भूमिपूजन भारतीय जनता पक्ष प्रभाग क्रमांक 152 च्या
कार्यसम्राट नगरसेविका आशाताई मराठे यांच्या हस्ते करण्यात आले. मागील 20 वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याचे नूतनीकरण नगरसेविका आशाताई मराठे यांच्या अथक प्रयत्नानंतर सुरू करण्यात आले, त्यामुळे येथील रहिवाशांना आता चांगला रस्ता उपलब्ध होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यसम्राट नगरसेविका आशाताई मराठे यांच्या हस्ते नारळ वाढून पोस्टल कॉलनीतील रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. या विभागात असलेली शाळा, अपंगांना शिक्षण देणारी नॅचो संस्था तसेच अनाथाश्रम आणि स्मशानभूमी असलेला हा प्रमुख रस्ता मागील 20 वर्षांपासून नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत होता, त्यामुळे नव्यानेच निवडून आलेल्या नगरसेविका आशाताई मराठे यांच्या अथक प्रयत्नाने प्रतीक्षेत असलेल्या रस्त्याचे काम आता सुरू झाले. पोस्टल कॉलनीमध्ये तुम्ही पाहिलं असाल की खूप वर्षापासूनचं हे काम रखडलेलं आहे आणि जेणेकरून इथे शाळा पण आहे, इथे नॅसिओचे मुलं आहेत, त्यांना येण्याजाण्यासाठी सुद्धा खूप त्रास होतो आणि ट्रॉफिकला पण जर एखादे ज्येष्ठ नागरिक चालले तर रिक्षाचं म्हणजे खड्ड्याचं इतकं हे आहे की कोणालाही त्रास होईल, तर म्हणून त्याच्यासाठी मी निवडून आली. तसे मी प्रयत्न करत होती आणि माझे प्रयत्न चालू राहणार आहे, कारण माझ्या ह्या जनतेने मला खूप सारं आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यांचीच मला कामं करायची आहे. ह्याच्यामध्ये आता 1 ते 2 महिने लागतील, कारण आता तुम्हाला माहिती आहे स्वामी मुक्तानंदची जी झोपडपट्टी होती तीही आता डिमोलेशन केलेलं आहे, तोही प्रॉब्लेम आहे. तर 1 ते 2 महिने ह्या कामाला लागतील, कारण खूप मोठा रोड आहे आणि चांगल्याप्रमाणे, कारण हा रोड DP मध्ये गेलेला आहे, जेणेकरून हा रोड सर्व्हिस रोडला मिळवणार आहे आणि नंतर इकडचं ट्रॉफिकसुद्धा कमी होईल. पोस्टल कॉलनी ते रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी विविध सामाजिक कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने स्थानिक रहिवासी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना त्यांनी नगरसेविका आशाताई मराठे यांनी हाती घेतलेल्या रस्त्याच्या कामाचे कौतुक केले. हा, मी चेंबूरलाच राहत होतो, आता थोड्या दिवसापूर्वीच मी इथे या ठिकाणी राहायला आलो आणि आता हा रस्ता जर झाला व्यवस्थित तर फार मोठा सगळ्यांना फायदा होणार आहे. तो तिथून आणि हा मागे हायवेवर रस्ता जोडला जाईल, त्यामुळे वाहतूक पण प्रश्न व्यवस्थित सुटेल. आणि सध्या रस्त्यावर खूप खड्डे वगैरे झालेले आहेत आणि बरेच दिवस हे काम पेंडिंग आहे, तर हे ताबडतोब आता झालं तर सगळ्यांनाच बरं होण्यासारखं आहे. त्यांच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि हे त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. हे जर प्रोजेक्ट पूर्ण झालं तर सगळ्यांकडून आम्हाला त्यांचा धन्यवाद मिळतीलच. सब कुछ अच्छा हो जाएगा क्योंकि रोड से कनेक्ट हो जाएगा तो अच्छा हो जाएगा. वो बहुत अच्छे है, वो कुछ कर सकते है ऐसे लगता है, आगे अच्छा ही होगा. आशाताई मराठे का काम बता रहा है कि अगले 5 साल में अपने आप उनको वोट मिलेंगे, बस इतना ही बोल सकती हूँ. सत्ता परिवर्तन झाल्याने मागील 20 वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याचे काम आता सुरू झाले, त्यामुळे पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्यापासून आता येथील रहिवाशांची सुटका होणार असल्याची प्रतिक्रिया या प्रसंगी समाजसेवक सुभाष मराठे यांनी दिली. गेली 20 वर्ष या ठिकाणी अगोदरच असलेल्या लोकप्रतिनिधीने काम केलं नाही म्हणून अशाच अवस्थेत पडून होता, ज्याची नूतनीकरण त्याचं रिन्युएशन करण्याची गरज होती. ते मराठे मॅडम या ठिकाणी निवडून आल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने या ठिकाणी परिवर्तन झाल्यानंतर आज आपण या ठिकाणी बघतो आहोत की या रोडचं काम सुरू होत आहे. हा जो रोड होतो आहे आपण बघितलं, बाजूला मुक्तानंद नगर झोपडपट्टी होती, तिचासुद्धा व्यवस्थित त्या शिफ्टिंग केल्यामुळे हा 60 फुटाचा रोड तो डायरेक्ट ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या सर्व्हिस रोडला पर्यंत होणार आहे, त्यामुळे लोकांना आणि ट्रॅफिकला सुद्धा चांगली या ठिकाणी सुविधा मिळणार आहे. त्याचबरोबर ह्या रोड झाल्यामुळे 60 फुटाचा रोड झाल्यामुळे या ठिकाणी जो संपूर्ण चेंबूरचं पाणी हा खोलगट भाग असल्यामुळे इथे पाणी तुंबत होतं, अशा वेळी इथल्या असलेल्या पाण्याचा योग्य निचरा होणार आहे. तो सुमननगरच्या मेन नाल्याला त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह जाणार आहे. साधारणतः 20 फुटाची मोठी व्यासाची तिथे लाईन या गटारची ब्लॉक टाईप या ठिकाणी गटार होणार आहे, त्यामुळे पाणी पण तुंबणार नाही, अशा विविध सुविधा पोस्टल नगरवासियांना पोस्टल कॉलनीवासियांना मिळणार आहे. कॅमेरामन सुचितासह प्रिया भुजबळ जनादेश वृत्तवाहिनीकरिता. महाराष्ट्रातील सर्वात मोठा तूर घोटाळा वाशिम जिल्ह्यातील अनसिंग येथे उघडकीस आलाय. या घोटाळ्याची चौकशी करून त्वरित आरोपींवर कारवाई करण्यात यावी याकरिता गावातील हरीश सरडा हे उपोषणास बसले. वाशिम जिल्ह्यातील अनसिंग येथे आतापर्यंतचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा तुरीचा महाघोटाळा उघडकीस आलाय. विदर्भ कृषी प्रक्रिया व पणन सहकारी संस्था अनसिंग या संस्थेमार्फत झालेल्या नाफेडसाठीच्या तूर खरेदीमधील 4000 क्विंटल तुरीची चोरी झाली. संस्थेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पांडुरंग ठाकरे यांच्यासह व्यवस्थापक, संचालक मंडळ, कर्मचारी तसेच त्यांचे नातेवाईक या सर्वांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीकरिता हरीश सारडा
यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आणि जोपर्यंत पांडुरंग ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलाय. वाशिमच्या पांडुरंग ठाकरे अध्यक्ष असलेल्या विदर्भ कृषी प्रक्रिया व पणन सहकारी संस्थेने साधारणतः 13 ते 15 हजार क्विंटल तूर म्हणल्यापेक्षा डाळ मिल मधली जी कडक असते अतिशय निम्न दर्जाची जी तुरी असते ती तुरीच्या नावावर खरेदी करून दिली. काही स्वतःच्या नावावर, भावाच्या नावावर, नातेवाईक, संचालक, कर्मचारी, हंगामी कर्मचारी, दंडे आडत दुकानसारखे नातेवाईकाचं आडत दुकान, काही आप्त, या सगळ्यांच्या नावावर 13 ते 15 हजार क्विंटल तुरीच्या नावावर खरेदी करून दिली. कागदपत्र पाहिले असता असं लक्षात आलं की 15 ते 20 कोटी रुपयाने शासनाची लुबाडणूक झालेली आहे. शेतकऱ्यांना त्रास दिला गेलेला आहे. शेतकऱ्याच्या नावावर आप्तसौकियाच्या नातेवाईकाच्या तुरी मोजल्या गेलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर जे पैसे आले नाफेडकडून ते सेल्फ विड्रॉल कॅश विड्रॉलच्या माध्यमातून 3 ते 4 कोटी रुपये डायरेक्ट काढल्या गेलेले आहेत. बिहारमधल्या लालू प्रसाद यादव यांच्या घोटाळ्यापेक्षाही मोठा आणि स्पष्ट स्वयंस्पष्ट अहवाल चौकशी अधिकाऱ्यांनी दिला आहे. तरी सुद्धा पांडुरंग ठाकरे व अलिबाबा 40 चोरवर चोरीचे गुन्हे दाखल होत नाही. जोपर्यंत पांडुरंग ठाकरे व त्याचे संचालक कर्मचारी यांच्यावर चोरीचा दरोड्याचा गुन्हा दाखल होत नाही आमचं आमरण उपोषण सुरू राहील. वाशिमहून विनोद तायडे, जनादेश वृत्तवाणी करिता. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाचे थांबवण्यात आलेले काम पुन्हा सुरू करण्यासाठी सिडको लोकप्रतिनिधी व प्रकल्पग्रस्तांची संयुक्त विशेष बैठक सिडको भवन येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले असून बैठकीनंतर विमानतळाचे काम तात्काळ पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सिडको भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीस खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे मनोहर भोईर, माजी आमदार विवेक पाटील, महेंद्र घरत, संघर्ष समितीचे नाता पाटील आणि मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. नवी मुंबई विमानतळाचे काम मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनीला देण्यात आले असून त्यासाठीचे कार्यादेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे सिडकोने विमानतळाची विकासपूर्व कामे सुरू केली होती. मात्र प्रकल्पग्रस्तांचे पूर्ण पुनर्वसन व त्यांच्या मागण्यांबाबत सिडको योग्य निर्णय घेत नसल्याचा आरोप करत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 10 गाव संघर्ष समितीने या कामांना विरोध करत सदर विमानतळाचे बांधकाम बंद पाडले होते आणि याच पार्श्वभूमीवर ही विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगरानी व इतर उपस्थित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसमोर प्रकल्पग्रस्तांनी आपल्या समस्या मांडल्या. कुणाच्या जागेवर घर बांधणार? ज्यांचा अजून 12.5 टक्केचा प्रश्न नाही सुटला, तर तुम्ही 22.5 टक्के तिथे पुष्पक नगरमध्ये अजून कशात काय नाही? आणि तुम्ही आम्हाला सांगितलं होता का या अती घ्या आणि या अती घ्या. हा विषय पहिला होता. आज काय बदल असेल? या शेतकऱ्यांची फसवणूकच आहे. कारण या वेळेला अशी जर चर्चा होते ना, आता सांगता तुम्ही मान्य आहे आम्हाला काही टक्केवारी काम अडचणी असतील, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्हाला आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. पण तुम्ही आम्हाला तिथं चॅलेंज करणार का आम्ही काम चालू करणार? मग त्यावेळेला कुठली समस्या? आम्ही का पुलिसवाले गाववाले नाही का? कि का आमचे कोणी नातेवाईक नसतील का? म्हणजे पोलिसांना ना आम्हाला कशाला भिडायचं? सांगितलं होतं तो साहेबांनी 3 महिन्यातच पूर्ण करू, पण आपण 6 महिने दिले होते जून मध्ये. हरकत नाही, इकडे तिकडे प्लस मायनस होतात. जुलै गेला, ऑगस्ट गेला, सप्टेंबर, ऑक्टोबर, अजून 3 महिने, 2 महिने म्हणाले साहेब, म्हणाले अजून 3 महिने घ्या. मी तर तुम्हाला अजून सांगेन, सगळ्यांचा साक्षी आहे. तुम्ही 3 महिने म्हणजे 31 डिसेंबर 2017 तुम्ही 31 डिसेंबर अजून 1 महिना ग्रेस पिरियड घ्या. 31 जानेवारी 2018 घ्या. त्या पण त्याची माता मर्यादा वाढवू नका, कारण जो स्पीड तुम्ही इकडे करता तसा स्पीड तुम्ही इकडे करता. 3 महिन्याची परवानगी नाही घेतली, पण तुम्हाला सांगतो 4 महिने घ्या. 31 जानेवारी 2018 पर्यंत ही कामं जी आहेत ती पूर्ण झाली, पण 1 फेब्रुवारीला आम्ही तुमच्याकडे येऊ जर कामं पूर्ण झाली नाही तर.
प्रकल्पग्रस्तांनी मांडलेल्या समस्या आणि शंका व इतर प्रश्नांवर यावेळी प्रशासनाने सकारात्मक उत्तरे देऊन त्या सोडवण्याची आश्वासने देत बंद पडलेले विमानतळाचे काम तात्काळ पुन्हा सुरू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. जर 1038 हेक्टर जागा आमच्या ताब्यामध्ये असेल तर त्या जागेवरती काम करायला आपण कसं नाही थांबू शकतो. आम्हाला ही शासनाची जमीन आहे, शासनाच्या जमिनीमध्ये आम्ही कोणतंही काम करू शकू. तर शासनाच्या जमिनीमध्ये येऊन काम थांबवण्याचा अधिकार जर कोणालाही नाही आणि हे काम जर थांबवण्यात आलं शासनाच्या जमिनीवरती तर त्याच्याविरुद्ध आम्हाला ऍक्शन घ्यावी लागेल. हे कृपा करून आपण लक्षामध्ये घ्या. आम्हाला घ्यायची इच्छा नाही आहे, आम्हाला घ्यायची इच्छा नाही आहे, कारण हा प्रकल्प आपल्या सर्वांच्या सहकार्यातून होतोय. मी वारंवार सांगतो, लोकप्रतिनिधींचं मार्गदर्शन आहे, मुख्यमंत्र्यांचं मार्गदर्शन आहे, सगळ्यांचं या ठिकाणी सहभाग आहे. असं असताना आता 10-10 दिवस 15-15 दिवस अशा पद्धतीनं प्रकल्प बंद पाडणं हे आम्हाला परवडणार नाही, शक्य होणार नाही. आणि हा राष्ट्रीय प्रकल्प असल्यामुळं आपण देखील त्या राष्ट्रकामामध्ये देखील एक सहभाग आहे, हे देखील आपण लक्षात घ्यावं. आणि असे प्रकल्प वारंवार बंद पाडू नयेत. तर कृपा करून आम्हाला हे सर्व प्रकल्प पोलीस बंदोबस्तामध्ये चालू ठेवणं काही घोषणावह आहे अशातला भाग नाही. हे काय फार मोठी सन्मानाची बाब आहे आणि याच्यातनं काही फार साधवणं अशातला भाग नाही. पण जर तुम्ही अवॉर्ड घेतले, जर तुम्ही अलॉटमेंट घेतल्या आणि शासकीय जमिनीवरती काम चालू आहे तर जाऊन असे प्रकल्प थांबवणं योग्य होणार नाही असं माझं स्वतः सगळ्यांना आपल्याला विनंती आहे. कृपा करून हा प्रकल्प आम्ही आता चालू करतोय पुढच्या 1-2 दिवसामध्ये आणि त्याच्यामध्ये कोणी कृपया आता अडथळा आणू नये अशी माझी सर्वांना विनंती आहे. बऱ्याच अजून या ठिकाणी साधारणतः गणेशपुरी आणि काही भागाच्या पुनर्वसनाच्या अडचणी आहेत, त्या आम्ही 3 महिन्यामध्ये सोडवतोय. तर माझे सर्वांना विनंती एवढीच आहे की आता प्रकल्पाला पुन्हा आम्ही काम सुरू करतोय. आपलं सर्वांचं सहकार्य, प्रेम, आशीर्वाद, शुभेच्छा या प्रकल्पाला असू दे. धन्यवाद. कॅमेरामॅन मसूद अहमद सह प्रिया भुजबळ, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. द कलर ऑफ डार्कनेस हा आगळा वेगळा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. दिग्दर्शक आणि निर्माते गिरीश मकवाना यांचा हा चित्रपट असून हा चित्रपट विविध भाषांमध्ये प्रकाशित होणार आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. भारतात होणारा जातीयवाद रोखण्याकरिता दिग्दर्शक आणि निर्माते गिरीश मकवाना यांनी एका चित्रपटाची निर्मिती केली आहे. द कलर ऑफ डार्कनेस हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भाष्य प्रकाशन या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून संस्थेचे महेश भारतीय यांनी या चित्रपटाबद्दल अधिक माहिती दिली. द कलर ऑफ डार्कनेस नावाची फिल्म बनवलेली आहे, तिला भारतात सगळ्या प्रमोट करण्यासाठी म्हणून आमची भाष्य प्रकाशन जी संस्था आहे त्यांनी आजची प्रेस कॉन्फरन्स आज अरेंज केलेली आहे. आणि ह्या फिल्मचं वैशिष्ट्य म्हणजे भारतीय वंशांच्या मुलांवर जे ऑस्ट्रेलियामध्ये हल्ले झाले त्याला पकडून जे भारतातला जो एक जातीयवाद आहे त्या विषयावर ही फिल्म फोकस करते. विशेष म्हणजे कलर ऑफ डार्कनेस हा चित्रपट विविध भाषांमध्येही प्रकाशित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते गिरीश मकवाना यांनी या चित्रपटातून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. सलग 7 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गिरीश मकवाना है, हमने ये पिक्चर बनाई है और द कलर ऑफ डार्कनेस. वी आर ओरिजिनल फ्रॉम इंडिया बट आई एम नाउ लिविंग इन ऑस्ट्रेलिया मेलबर्न. ओरिजिनल फ्रॉम एक्चुअली इंडिया. और हमने पिक्चर बनाई है दो इंसिडेंट्स को साथ में लेके, एक 1965 और 2010 को लेके. इसमें हमें 7 साल लग गए और एक कोशिश की है हमने कि एक थॉट प्रोवोकिंग फिल्म बनाए जिसमें हमने खुद स्क्रिप्ट लिखी है और कंपोज किए गाने और डायरेक्शन भी किया है हमने. और होप कि लोग जाएं, देखें, अप्रिशिएट करें. थोड़ी हटके पिक्चर है ये और इसमें आपको व्हेन यू वॉच द फिल्म इट विल गिव यू क्वेश्चन. ऑडियंस को एक क्वेश्चन करेगी पिक्चर, यही हमारी कोशिश रही. सध्या आपण 21व्या शतकात जगतोय पण आजही कित्येक लोकांचे विचार हे 15व्या आणि 16व्या शतकातीलच आहेत. त्यामुळे जर बदलत्या जगाचा अनुभव घेऊन जगाबरोबर आपले विचार बदलायचे असतील तर हा चित्रपट नक्कीच बघावा असे आवाहन बुद्धिस्ट सोसायटीचे अध्यक्ष आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी प्रेक्षकांना केले. आज आपण 21व्या शतकामध्ये राहतोय आणि आपले थिंकिंग, आपले विचार अजूनही 16व्या आणि 17व्या शतकातले आहे. जग ड्रास्टिकली बदलत आहे, इक्वॅलिटी येत आहे, तरीही आपण चेंज होऊ शकत नाही.
ही फिल्म ज्यांच्यासाठी आहे, ज्यांचे विचार बुरसटलेले आहेत, स्टॅग्नंट झालेले आहेत एकाच प्रिन्सिपलवरती, अशांसाठी ही फिल्म आहे. त्यांनी जरूर बघावी आणि आपल्यामध्ये चेंज करून भारताचा चांगला चेहरा हा जगासमोर यावा, ही अशी माझी इच्छा आहे. कॅमेरामॅन मसूद अहमदसह प्रिया भुजबळ, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. आपल्या विभागात कोणतीही अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या असल्यास आम्हास ती जरूर कळवा, आम्ही ती आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू. आमचा पत्ता 197-2 लाखे हाऊस, स्टेशन रोड, गोंडी पूर्व मुंबई 400088. आमचा दूरध्वनी क्रमांक 6533-1216 किंवा 9322-8700-153. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. आपली बातमी आपली वाहिनी, पात्र जनादेश वृत्तवाहिनी. नमस्कार.